सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। अंगी असणाऱ्या सुप्त गुणाला वाव दिल्या सुखी व आनंदी जीवन जगणे फारच साधे सोपे। चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील श्री सदानंद तमन्ना भिवसे हे गेल्या 20 वर्षापासून शेतकऱ्यांच्या माडावर चढणे व नारळ काढून देण्याचा व्यवसाय करीत आहेत। मानवाच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव दिल्यास आपले जीवन आनंदी व सुखमय कसे संपन्न होते हे या सर्वसामान्य माणसाच्या जीवनातून दिसून येते। भिवसे दिवसाला 40 ते 50 माड चढून त्यावरील 1000 ते 2000 नारळ संबंधितांना काढून देतात व त्यातून आपल्या श्रमाचे पैसे त्यांच्याकडून घेतात आणि त्यावर आपला चरितार्थ चालवतात। प्रामुख्याने सदलगा परिसरातील मलिकवाड, कारदगा, भोज, नेज, मांगूर, निप्पाणी, पट्टनकुडी, बेडकेळ, शमनेवाडी, एकसंबा, ननदी, बोरगाव, जनवाड या व अशा अनेक खेडेगावात नारळ काढण्याचं काम सायकलवरून जाऊन करतात। त्यांनी आपल्या या कसरतीच्या कलेवर आपल्या 2 मुलांना उच्च शिक्षण दिलं असून 1 मुलगा IT क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून मुलगी प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामाला आहे। सुसज्ज घर बांधलं असून या कलाकारांचा एकही गुंठा जमीन नाही। एकंदरीत या वास्तवातील उदाहरणावरून आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या कलागुणांचा विकास करून अत्यंत साधे राहणीमान स्वीकारून सुखी व संपन्न जीवन जगण्याचा मूलमंत्र जणू या सदानंद भिवसे नामक कलाकाराने समाजाला दाखवून दिला आहे। या कलाकारांच्या कार्याला स्वकर्तृत्वाचा सलाम। महानकरी न्यूजसाठी सदलगाहून अण्णासाहेब कदम।